पुन्हा एकदा आपलं व्हीव्ही टेक्निकल सातारामध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज एक आगळावेगळाच व्हिडिओ ब्लॉग घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. आमची सर्व टीम आलेलो आहे. मित्रांनो, आज महाशिवरात्र म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये खूप त्याचं महत्त्व आहे मित्रांनो. आणि त्याचा संदर्भात आम्ही इथं आमच्या जवळच एक वीर आहे, वीर चमस्कोबाई, अख्ख्या महाराष्ट्रात जवळपास सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. तिथं यात्रा असते, ती यात्रेचा समाप्ती असते म्हणजे महाशिवरात्री दिवशी. आणि त्यासाठी आम्ही सर्व टीम आज श्रीनाथ मस्कोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. तर सवाई सर्जाच्या नावानं चांगलं चला. तर मित्रांनो, तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉक आहे तो महाशिवरात्री स्पेशल ब्लॉक आहे. तर प्रत्येक ट्यूचॅनल बघितलं ना आपण, सिच्युएशननुसार ब्लॉक असतो, म्हणजे कोणता सण आहे तर त्याप्रमाणे. मित्रांनो, तर आमचं थोडं प्लॅनिंग फसल्यामुळं आम्ही तुम्हाला ना श्रीनाथ पुष्को मंदिर, ते आपलं जवळच आहे मित्रांनो, तो ब्लॉक आपण तुम्हाला दाखवणार आहे. आणि आतमध्ये पण आपल्याला परमिशन मिळतं, आतमध्ये तुम्हाला दर्शन दाखवणार आहे. इथलं बाजार भरपूर मोठा असतो, खेळणे पाळणे लहान मुलांसाठी खरेदी वस्तू अशा काय काय गोष्टी असतो. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे जे वीरगाव आहे ते पुरंदर तालुक्यामध्ये येतं आणि पुणे जिल्ह्यामध्ये येतं मित्रांनो. आणि आपण आत्ता बघितलं असेल तर पी एम पी एलच्या बसेस पण मित्रांनो इथपर्यंत येतात, चालू झाल्यात. एक आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे पुण्यामध्ये तरी बसले लोक तरी डायरेक्ट इथपर्यंत बसमध्ये येऊ शकतात. मित्रांनो पाहूया, वीरमध्ये मी लहानपणापासून येत होतो आणि खूप असं सुंदर वाटतं. आलं ना देवाचं दर्शन घेतलं की मन प्रसन्न वाटतं, आपलं टेन्शन आहे. आमचे पण भरपूर मित्रांनो चिडचिड होते, पण मित्रांनो कसं असतं, आपण त्यातनं काय काय चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात. मी तुमचा जास्त वेळ न घेता आपण जाऊया. चला, दादा परमिशन करणार इकडे पहिले इथे गेला पाहिजे ना आपल्याकडे पुढचं घेऊ का बॅग घेऊ. तुम्ही बोला दादा दिसतंय मला वाटत त्या गेटवर जाऊ. गेटवर येत नाही तुम सांग. चपले आपल्या काढा काढा फ्रंट घेऊ ना दादा. मित्रांनो आपण पाहतो की आपण पाठीमागे श्रीनाथ मस्कोबा मंदिर तिथे आपण आलेलो आहोत. तर आतमध्ये आपण जाऊन दर्शन घेणार आहे. तर आपण पाहताय आज आपण ब्लॉगिंग आज महाशिवरात्री म्हणजे काय असतं मित्रांनो, शिवरात्री असता रात्री 12 वाजता जन्म झाला, त्यामुळं महाशिवरात्री साजरी करतात. त्यामुळे रात्री सगळं मंदिरही उघडे असणार आहे. चला आपण पाहूया. गुलाल घ्यायचे तर मित्रांनो, मस्कोबानाथ मंदिर वीर, तर आपण याच्यामध्ये आलो आहोत. आपण पाहताय आपण मित्रांनो गर्दी असल्यामुळे व्यवस्थित शूटिंग करता येत नाही आणि आमचा पुढे येत नाही. आम्हाला आपल्या महाशिवरात्री स्पेशलच्या आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण तुम्हाला श्रीक्षेत्र श्री मस्कोबानाथ मंदिर
बाजारामध्ये 100 ते